गणपती कुणाच्याही घरी असू देत, पण तो आपल्या घरातला गणपती समजून तो उत्सव साजरा करणं इथल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे जसं तू म्हणालास तसं आरतीचा आवाज का आजूबाजूला येतो, कारण आजूबाजूचे सगळे आरतीला असतात. आजच आमच्या नवीन सिरियलचा शूटिंगचा मुहूर्त झाला आहे. ऑफकोर्स आता मी घरी गणपती असल्यामुळे मला जाता आलं नाही आहे, पण शूटिंग सुरू झालं आहे. आज फर्स्ट डे आहे आणि खूप छान. मी मागे एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की खरं तर गणपतीच्या पहिल्याच दिवशी माझं शूटिंग सुरू होतं आहे आणि बाप्पाने इतका गोड आशीर्वाद दिला आहे, मला छान आशीर्वाद दिला आहे. तिथे गेल्यावरती ऑलमोस्ट एक 6-7 मिनिटांची स्क्रिप्ट असायची ती, आणि पण माझा 6-7 मिनिटांचा सगळा शॉट पाठवायचा, कारण मी तिथेच असायचो लाईन सोडायला वगैरे हे काय गोष्टी करायला. आणि इतकं छान वाटायचं ना ते, की गणपती जाताना पण इथून पहिले एक्झिट आमच्या इथून घ्यायचा गणपती. तर मला खूप छान वाटलं होतं की चला बाबा घरगुती गणपती वगैरे. आता ते पोल्युशन होत नाही, कारण समुद्रकिनारी आपण विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जे दृश्य बघतो ते खूपच भयंकर दृश्य असतं. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. कलाकारांच्या घरचा बाप्पा या सेगमेंटमध्ये आपण खूप साऱ्या कलाकारांच्या घरी फिरून आलेलो आहोत. पहिलाच दिवस आहे आणि मला आठवते की गेल्या वर्षीसुद्धा मी विवेकच्या घरी आलेलो आणि यावर्षीसुद्धा योग आला आहे की विवेकच्या घरी यायला. विवेकच्या घरी यायचं सगळ्यात मोठं कौतुक मला काय वाटतं माहिती आहे का, की अभ्युदयनगर एक असा एरिया आहे ना की त्या एरियामध्ये ना बिल्डिंग बाजूबाजूला लागूनच असतात. बाप्पा कोणाच्याही घरी असू दे, प्रत्येकाच्या घरामध्ये त्याचा आवाज येतो, त्याची आरती वगैरे ऐकायला येते. आत्ताच अभिजयनगरचा राजाचं दर्शनसुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहोत. अभिजयनगरचा राजा म्हणजे सगळ्यांचा जवळचा असं बोलायला काही हरकत नाही. आज विवेक तुझ्या घरी आलो आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बाप्पाची मूर्ती आपली शाडूचीच आहे की कशी आहे, कारण का मी आल्या बघितलं त्यांनी समजून जायचं की बाबा शाडूची होते काय सांगशील. हो, सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे खरंच मनापासून आभार की सालाबादाप्रमाणे याही वर्षी तू इथे माझा बाप्पा कवर करण्यासाठी आलायस. आणि ऑफकोर्स जसं तू म्हणालास की अभ्युदयनगर म्हणजे आपण असं म्हणता येईल की खरी सणांची पंढरी आहे ही, गणेशोत्सवाची पंढरी म्हणता येईल आपल्याला. कारण ना इथे खरंच तो लोकांमध्ये ना जिव्हाळा एकमेकांबद्दलचा. एक गणपती कुणाच्याही घरी असू देत, पण तो आपल्या घरातला गणपती समजून तो उत्सव साजरा करणं इथल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे जसं तू म्हणालास तसं आरतीचा आवाज का आजूबाजूला येतो, कारण आजूबाजूचे सगळे आरतीला असतात. सो ती एक वेगळी मजा आहे इथे गणेशोत्सव सेलिब्रेट करण्याची. आणि ऑफकोर्स शाडूच्या मातेचीच मूर्ती आहे बाप्पाची यंदाही, कारण मला असं जेन्युइनली वाटतं की आपण सणांबरोबरच म्हणजे जितक्या उत्साहाने सण साजरे करतो तितक्याच उत्साहाने आपण पर्यावरणाचीही काळजी घेतली पाहिजे. बरं, तर या आधीच्या वर्षी जेव्हा मी विवेकसोबत गप्पा मारत होतो तेव्हा विवेक एका दुसऱ्या परिवाराचा हिस्सा होता. आता विवेक आता नवीन परिवाराचा हिस्सा होणार आहे आणि त्याची झलक आपल्या सगळ्यांना भेटलीच आहे, आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. किती वारे वाटतं बाप्पा आपल्या यावर्षी घरी आला आहे, दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा आलाय आणि घरी येण्याच्या आधीच त्याने तुला आशीर्वाद दिला, प्रसाद दिला आहे का नवीन परिवाराचा भाग होताना. नाही, खूप छान वाटतंय. खरं तर आजच आमच्या नवीन सिरियलचा शूटिंगचा मुहूर्त झाला आहे. ऑफकोर्स आता मी घरी गणपती असल्यामुळे मला जाता आलं नाही आहे, पण शूटिंग सुरू झालं आहे. आज फर्स्ट डे आहे आणि खूप छान. मी मागे एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की खरं तर गणपतीच्या पहिल्याच दिवशी माझं शूटिंग सुरू होतं आहे आणि बाप्पाने इतका गोड आशीर्वाद दिला आहे, मला छान आशीर्वाद दिला आहे. सो नक्की जसं मागच्या शोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता, तसं यंदाही किंवा त्याच्या दुपटीने प्रतिसाद मिळेल. बरं, तर या सगळ्या गडबडीमध्ये ना एक कलाकार असू दे किंवा कामाला जाणारा व्यक्ती जरी असला ना तरी बाप्पा घरी आल्यावर ना त्याचं कुठेतरी दुर्लक्ष होतं बाप्पाच्या सजावटीमध्ये. विवेकचं असं होतं का की बाबा आईच करते सगळी सजावट वगैरे आणि विवेक फक्त मम्मा बोलायला जातो असं काही होतं का? नाही नाही, ऑफकोर्स नाही. खरं तर घरातले आम्ही सगळेच आई पप्पा मी तिघही भरपूर काम करतो, पण सजावट ही 2 महिने आधीपासूनच माझ्या डोक्यात सुरू असतं की काय करायचं काय. मग वेगवेगळे फोटोज बघत असतो मी, व्हिडिओज बघत असतो. सो त्यातून थोडक्यात मला छान काय करता येईल सो याचा अंदाज मी घेत असतो. पण ऑफकोर्स आम्हा तिघांचीही तितकीच मेहनत असते. मी भले डेकोरेशन करत असेन पण बाकी सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. बाप्पाचा प्रसाद करण्यापासून, खरेदी करण्यापासून, प्रसादासाठी लागणारं साहित्य असेल, मग घराची सजावट असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये तिघांचंही तितकंच कॉन्ट्रीब्युशन आहे. बरं, तर जसं मी सुरुवातीला बोललो की अभ्युदयनगरचा राजा खरंच सगळ्यांच्या जवळचा आहे. मित्र बोलू, फक्त अभ्युदयनगरची माणसं नाही, फक्त काळा चौकीची माणसं नाही, तर इतरच्या भागातली माणसंसुद्धा बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात. ह्या आधीसुद्धा मी तुला प्रश्न विचारलेला, आधीच्या वर्षी मला ह्यावर्षीसुद्धा तोच प्रश्न विचारायला आवडेल.
अभ्युदयनगर बाप्पाची एखादी अशी आठवण किंवा एखादा असा क्षण जो शेवटपर्यंत विवेकसोबत राहील, भरले विवेक चित्रपटामध्ये मालिकामध्ये काम करेल नाही करेल, पण एक आठवण आहे नगरच्या बाप्पाच्या, अभ्युदयनगरच्या बाप्पाची, ती सोबत राहणारच आहे. नाही ऑफकोर्स, खरं तर लहानपणापासून माझा जन्मच इथला आहे, ह्याच बिल्डिंगमधला. सो लहानपणापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुठलं की आपला गणपती कुठला कॉलनीचा, तर अभ्युदयनगरचा राजा आहे. सो लहानपणापासून ती एक्साइटमेंट होती. लहानपणी इथे गॅलरीत उभं राहून फक्त मिरवणूक जाताना बघायचो, कारण खूप गर्दी असायचं, घरचे खाली जायला अलाव करायचे नाही. हळूहळू तोच बाप्पा आपला आहे, त्याच बाप्पाची मिरवणूक आगमनापासून ती आत्ता आगमन खूप मोठं व्हायला लागलं. पण मी लहान असताना अगदीच फक्त मंडळातले लोक जाऊन गणपती घेऊन यायचे, मग आम्ही फक्त हॉलमध्ये जायचो. मग तेव्हा चलचित्र नाही म्हणता येणार, शो असायचे, म्हणजे स्क्रिप्ट असायचे आणि मग त्याच्यावरती ते शोज असायचे आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटायचे. आणि मग तिथे गेल्यावरती ऑलमोस्ट एक 6-7 मिनिटांची स्क्रिप्ट असायची ती, आणि पण माझा 6-7 मिनिटांचा सगळा शो पाठवायचा, कारण मी तिथेच असायचो लाईन सोडायला वगैरे हे काय गोष्टी करायला. आणि इतकं छान वाटायचं ना ते, की गणपती जाताना पण इथून पहिले एक्झिट आमच्या इथून घ्यायचा गणपती. सो ती 10-20 हजाराची फटाक्यांची माळ लावणं असेल, मग ते धावपळ करणं असेल, मग बाप्पासाठी आदल्या दिवशी आम्ही अभिदयनगरचा राजा असेल, कॉटनचा राजा असेल आणि लालबागचा राजा, असे 3 हार आम्ही मुलं बिल्डिंगमधले कॉन्ट्रीब्युट करून आणायचो, खूप मोठे हार वगैरे. मग प्रत्येक आदल्या दिवशी कॉटनच्या राजाला आणि लालबागच्या राजाला हार दिला जायचा, पण अभिदयनगरच्या राजाचा हार हा मिरवणुकीला जेव्हा गणपती इथून जाईल मानाचा हार असतो तेव्हा आम्ही तो घालायचो वगैरे. सो अशा ना बऱ्याच आठवणी आहेत ज्या की कधीच विसरता येणं शक्य नाही, मी आयुष्यात कुठेही असेन पुढे, पण तिथे अभिदयनगरच्या राजाचं स्थान हे खूप महत्त्वाचं असेल. बरं, तर ह्या सगळ्या वर्दळीमध्ये बाप्पाचा सण आला, बाप्पाचा सण बोलता येण्यापेक्षा मित्र की बाप्पा आपल्या घरी राहिला आहे, तो सण हा मिळाला समज नाहीच आवडत, पण ह्या सगळ्यामध्ये एक अशी सामान्य व्यक्ती आणि कलाकार म्हणून खंत वाटते की कुठेतरी बाप्पाच्या या सणाला किंवा या उत्सवाला थोड्याफार प्रमाणामध्ये एक सिव्हिलायझेशनचा टच आला आहे किंवा इव्हेंटचा टच आला आहे, असं अशी खंत वाटते का एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा? ऑफकोर्स वाटते ना मला, जसं मी आत्ताही म्हटलं ना की तेव्हा शोज असायचे, स्क्रिप्ट असायच्या. सो इतकं छान वाटायचं, एक कलाकार म्हणूनही तुम्ही त्यातून घडता, कारण मग तेव्हा विविध स्पर्धा व्हायच्या, त्यातून तुम्हाला तुमच्यातला एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, तुम्ही कलाकार असू दे, एक स्पोर्ट्समॅन असू द्यायचो, असं तुम्ही घडत जायचा. जसं मी स्मरणशक्तीची स्पर्धा व्हायची, मी पेंटिंग खूप छान करायचो तर पेंटिंगच्या स्पर्धेत मला प्राईज मिळालेलं आहे, हस्ताक्षर स्पर्धा असायची, त्यानंतर एकांकिका स्पर्धा व्हायच्या इथे ग्राउंडमध्ये. सो परत मी जसं म्हटलं की 6 मिनिटांची स्क्रिप्ट असायची, मी तिथे उभा राहायचो 10-10 दिवस असायचो, त्यामुळे ती स्क्रिप्ट ऑटोमॅटिकली माझी बाहेर व्हायची. सो काय कशातून काय करता येईल, तेव्हाचे ज्वलंत विषय मांडले जायचे त्या स्क्रिप्टद्वारे, समाज प्रबोधन व्हायचं त्यातून, अशा बऱ्याच गोष्टी व्हायच्या. आत्ता असं झालंय की POPने सगळं व्यापून टाकलंय, मग मोठे मोठे देखावे हे मंदिर. मी कोणालाही विरोध करत नाही ऑफकोर्स, कारण मला फक्त इतकंच वाटतंय की आधीची जी जनरेशन होती किंवा आधीचं सण साजरं करण्याचा जो प्रकार होता ना, तो खूप छान होता, की ज्यातून माणसं घडवली जायची. आणि ते मला असं वाटतं की सध्याच्या समाजात ना माणसं घडवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, तर समाज पुढे जाईल आणि ते प्रबोधन होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. प्लस POP आणि ह्या सगळ्यामुळे, उंच गणेश मूर्ती वगैरे या सगळ्यामुळे फक्त आपण आपलाच लॉस करून घेतो आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. आत्ताच मध्यंतरी मी एक बातमी वाचली होती की खूप मला छान वाटलं होतं, 4-5 जे कोरोनाच्या लाटेनंतर कृत्रिम तलाव ची निर्मिती केली गेली होती की विसर्जन फक्त इथेच करायचं वगैरे, जवळपास ज्या ज्या कॉलनीच्या जवळपास जे जे ग्राउंड असतील तिथे जाऊन ती ऑर्गनाईज केलं जायचं, तशी सोय केली जायची. तर मला खूप छान वाटलं होतं की चला बाबा घरगुती गणपती वगैरे, आता ते पोल्युशन होत नाही, कारण समुद्रकिनारी आपण विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जे दृश्य बघतो ते खूपच भयंकर दृश्य असतं. सो ते तरी वाचेल. पण अगेन मी आता 10 दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये ती बातमी वाचली होती की पुन्हा ते सगळं निर्माल्य घेऊन ते समुद्रातच नेऊन टाकत आहे. तर मग आता माझं असं झालं की आता आपण काय करायचं याच्या पुढे, नक्की कोणाला विचारायचं की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? तर मला असं वाटतं की कोणावर तरी डिपेंड राहण्यापेक्षा ना आपण आपल्यापासूनच सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाच्या शाडूच्या बाप्पाची मूर्ती तुम्ही घरी आणायला सुरुवात करा, आणि जे पर्यावरणपूरक जे कलर्स आहेत, नॅचरल कलर्स आहेत, त्याचा आपण यूज करायला सांगूया आपल्या मूर्तिकारांना. तर आपणच माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडवण्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. पहिलं पाऊल आपणच उचललं पाहिजे. एक्झॅक्टली, आणि म्हणूनच मला असं वाटलं की म्हणून मी स्वतःपासून सुरुवात केली की आधी मी सुद्धा POPची मूर्ती आणायचो, पण गेली 5 वर्ष माझ्या घरच्या बाप्पाची मूर्ती ही शाडूच्या मातीची मूर्ती असते.
नाही कारण शाडूच्या मातीचं एक वैशिष्ट्य मला जर कोणी विचारलं तर मला असं वाटतं की नाही बाप्पाची मूर्ती ही पीओपीची असू दे किंवा शाडूची असू दे ते डोळ्यामधून दिसून येते, पण शाडूच्या मातीचं ना तो कुठून ही कोणताही व्यक्ती असेल ज्याला माहिती नसतं की शाडूचं काय आणि पीओपी काय, तो व्यक्ती सुद्धा लगेच ओळखेल की अरे बाबा मातीने बनवलेली मूर्ती आहे. एक्झॅक्टली, त्यातली एक वेगळी मजा आहे. आता माझा जो मूर्तीकार आहे आकाश नावाचा, आकाट स्टुडिओ नावाचं एक अकाउंट आहे त्याचं इंस्टाग्रामवरती, ज्या काही लिमिटेड मूर्त्या फेमस होतात इंस्टाग्रामवरती व्हायरल होतात ना, त्यापैकी तो एक आहे. आणि तुम्ही मूर्ती बघा, इतकी ती हाताने घडवलेली मूर्ती आहे, त्याने त्याने जीव ओतला आहे स्वतःचा त्यामध्ये, आणि आपल्याला मूर्ती बघताना कळतं की ही काय मूर्ती त्याने घडवली आहे म्हणून. सो मला असं वाटतं की ही सुद्धा एक कला आहे, ते कलेला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. अर्थात मूर्तीकारांचंही म्हणणं बरोबर आहे, तेवढी माती उपलब्ध करून दिली गेली पाहिजे की जेवढा पुरवठा जेवढी मागणी आहे तेवढी माती जर पुरवली गेली नाही तर तो ती लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य नाही आहे. पण मला असं वाटतं की तरीसुद्धा आपण स्वतः तो आग्रह धरला पाहिजे मूर्तीकाराकडे की आम्हाला फक्त शाडूच्या मातीची मूर्ती हवी आहे, तरच हे बदल घडायला सुरुवात होईल. बरं, तर जाता एक शेवटचा मला प्रश्न विचारायला आवडेल. जसं मी आता ह्याआधी बोललो की बाप्पांनी आपला बाप्पा घरी येण्याच्या आधीच तुला आशीर्वाद दिला आहे, तरीसुद्धा विवेक सांगायचं एक कलाकार म्हणून बाप्पाकडे काय मागणं असेल आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून बाप्पाला जर सॉरी बोलायचं असेल किंवा थँक्यू बोलायचं असेल तर ते काय असेल? नाही, सगळ्यात महत्त्वाचं सध्या आजूबाजूचं वातावरण जर आपण पाहिलं ना तर मला जेन्युइनली असं वाटतंय की हे जे जातीपातीचं राजकारण सुरू आहे ना ते समूळ त्या नष्ट व्हायला पाहिजे असं मला खूप मनापासून वाटतंय. कारण ना यातून फक्त आपापसात दुरावा येतोय. जे लोक हे क्रिएट करत आहेत त्यांना काही त्याचं सुखदुःख नाही आहे, ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी याचा वापर करून घेत आहेत. तर मला असं वाटतं की कोण कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे, सो मला वाटतं हे नाही मॅटर नाही केलं पाहिजे, तरच आपण आनंदाने सुखात नांदू शकतो सगळे एकत्र मिळून. सो बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की प्लीज बाप्पा हे जातीपातीचं राजकारण समूळ नष्ट करतो. आणि बाप्पाला थँक्स यासाठीच म्हणायचं आहे की कोविडसारख्या मोठ्या आपण काय म्हणतोय की मोठ्या लाटेतून मोठ्या संकटातून त्याने आपल्याला बाहेर काढलं आहे आणि पुन्हा एकदा हे एक इतकं छान आपल्या हातात दिलं आहे, तर ते सांभाळणं आता आपली जबाबदारी आहे. सो अशी पतूर बाप्पा प्लीज बुद्धी दे सगळ्यांना की गरज आहे सगळ्यांना, खरंच खूप छान बुद्धी दे की हे आम्ही खूप छान सांभाळू शकू एवढी एवढी बुद्धी दे. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी ते थांबतो. जाता आता धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि एकदा जोरदार होऊ दे गणपती बाप्पा मोरया.